नमस्कार, मी विशाल गोसावी, मुख्य संपादक प्रबंधवी महाराष्ट्र न्यूज। आजच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षक वर्गाचे मी या ठिकाणी सहज स्वागत करतो। आपण ज्या पद्धतीने प्रबंधवर विश्वास टाकत आहात, त्याच पद्धतीने त्याच विश्वास घेऊन आम्ही दरवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काम करत आहोत। ज्या पद्धतीने प्रबंधवीने वेगवेगळे सोहळे आयोजित केले, वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन पुढे चालू आहे, त्याच पद्धतीने आपला हा अनोखा कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतात त्यांची ख्याती आहे असे वरिष्ठ नेते मंडळी, ज्येष्ठ मार्गदर्शक, तसेच विविध पदावर असलेले मोठे मोठे ज्येष्ठ नेते यांच्या सर्वांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि त्यांच्या भावना आपल्या प्रबंधवीच्या व्यासपीठावरून थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत असतो। त्याच पद्धतीने आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्यांनी संपूर्ण भारतभर आपलं काम सुरू केलं आहे, ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामधील एक छोट्याशा गावातून सुरुवात केली होती आणि ती सुरुवात करत असताना ज्यांनी सामाजिक कार्य हेच आपल्या डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर आता भारतात त्यांचा विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे, ज्यांनी या महाराष्ट्रातील तरुणाईला एक वेगळं कार्य उभं करण्यास प्रेरणा दिली, त्यांनी गोरगरीब जनतेचे समस्या हाती घेऊन त्यांनी त्या सोडवल्या असे टायगर ग्रुपचे अध्यक्ष मान्य पैलवान तानाजीभाऊ जाधव यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत। ते थोड्याच वेळात आपल्या स्टुडिओमध्ये आता उपस्थित होत आहेत आणि खरं म्हणजे तानाजीभाऊ कोणाला मुलाखत देत नाही हे तेवढंच खरं आहे, कारण की त्यांनी आजपर्यंत कोणत्याही मीडिया ग्रुपला मुलाखत दिली नाही आणि आम्ही त्यावेळेस त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली की भाऊ आमच्या मीडियावर या, आम्हाला काही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहेत आणि जे जनतेच्या मनात प्रश्न आहेत आपल्याविषयी तो प्रश्न आहेत ते आम्ही आपल्याला उपस्थित करून जनतेपर्यंत खरा आवाज, आपली ओळख निर्माण होईल यासाठी आम्ही थोडासा प्रयत्न करत आहोत। त्यावेळेस तानाजीभाऊंनी आम्हाला लगेच होकार दिला आणि प्रबंधवीच्या माध्यमातून आपण त्यांना आज लाईव्ह ऐकणार आहोत, लाईव्ह बघणार आहात आणि ते थोड्याच वेळात आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित होत आहेत। त्याआधी ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिली, आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली, त्यांची मुलाखत घेण्यास सुरुवात होईल आणि ज्या पद्धतीने ही जबाबदारी आम्ही आमचे प्रबंधवीचे महाराष्ट्र न्यूजच्या विशाल पवार यांच्याकडे सोपवली आहे, ते त्यांची मुलाखत घेतील। थेट आवाज जनतेचा जनतेपर्यंत ते ब्रीद वाक्य आहे, त्याच पद्धतीने आज आपण तानाजी भाऊंचा आवाज थेट जनतेपर्यंत या मुलाखतीतून बघणार आहोत। चला तर मग त्या मुलाखतीला सुरुवात करूया। मी आमचे प्रबंधवीचे महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज विशाल पवार सरांना विनंती करतो की त्यांनी या मुलाखतीला सुरुवात करावी। नमस्कार, मी विशाल पवार, प्रबंधवी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये खास असे पाहुणे आपण बोलवलेत ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पैलवान म्हणून तयार झालेली आहे। लाल मातीतील हा रांगडागडी आज आपल्याला एक मृदुभाषी आणि स्मितहास्य आणि एक हळव्या मनाचा पण दिसून येईल। काही क्षणातच ते आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध होतील। तानाजीभाऊ जाधव ही महाराष्ट्रामध्ये टायगर ग्रुपचे अध्यक्ष म्हणून आपण ऐकले आहे, पाहिले आहे, त्याचबरोबर त्यांच्यातील एक समाजसेवक हा सतत समाजाच्या सेवेसाठी सतत पुढे येत असतो। तानाजीभाऊंच्या जीवनामध्ये समाजसेवेला खूप महत्व आहे। त्यांनी आजपर्यंत आपल्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून खूप मोठमोठे कार्य पार पाडली। आज टायगर ग्रुप हा महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब व जम्मू काश्मीर पर्यंत याची वाटचाल चालू आहे। तर तानाजीभाऊंचं हे यशस्वी जीवन जगताना आपण त्यांना आज जवळून बघणार आहोत। थोड्याच वेळात ते आपल्या स्टुडिओशी जोडल्या जात आहे। नमस्कार तानाजी भाऊ। जय टायगर। जय टायगर भाऊ, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला आपल्याशी खूप गप्पा करायच्या आहे, आपल्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, टायगर ग्रुप बद्दलही आम्हाला माहिती हवी आहे। तर आपण इथं त्याच्याबद्दल सर्व सविस्तर माहिती द्याल अशी आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो। तर भाऊ आपण सांगा का टायगर ग्रुप हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला आहे बरोबर, तर त्याच्याबरोबर तो इतर राज्यातही काम करतोय, तर हे काम करत असताना आपल्याकडे तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित होते, तरुण वर्ग आपल्याला फॉलो करतो, तर
आम्हाला हे सांगा तुम्ही ह्या ग्रुपचं काम नेमकं काय आणि कसं चालतं? टायगर फार्म म्हणजे सुरुवातीला आमचे मोठे भाऊ जालेंद्र वस्ताद जाधव यांनी 2008 या वर्षी त्यांनी स्थापना केली. ती स्थापना फक्त करमाळापुरती करमाळ तालुक्यापुरती होती, पण त्यांनी एक वृक्षाचं बी लावलं होतं आणि त्या वृक्षाचं बीला आम्ही मोठ्या प्रमाणात अख्ख्या भारतभर न्यायचं माझं स्वप्न होतं. तर त्या दिशेने मी टायगर ग्रुप महाराष्ट्र हा टायगर ग्रुप भारत कसं होईल ह्या दिशेने मी वाटचाल करत आहे. तर ह्या संघटनेत युवक जास्त करून युवक वर्ग आकर्षित आहे. तर प्रत्येक जो युवक टायगर ग्रुपमध्ये सामील होईल त्या युवकाला सुरुवातीला पहिली गोष्ट म्हणजे बिगर व्यसने. टायगर ग्रुप महाराष्ट्र व्यसनमुक्त कसा होईल ह्या टायगर ग्रुपचा उद्देश महत्वाचा म्हणजे निर्व्यसनी कसा राहील आणि ह्याचं कामकाज टायगर ग्रुपचं असेल तर की जे कोण गरीब लोक असतील ज्याला नोकरी ज्याला हॉस्पिटलची अडचणी असतील ज्याने घरगुती अन्याय अत्याचार होत असेल महिलांवर ज्याला जे बेरोजगार मुलं असतील त्यांना रोजगार आणि जे वृद्ध लोक त्यांना कोणी घरच्यांपासून वंचित त्यांना मुलं सांभाळत नाहीत त्यांना आम्ही आधार देण्याचं काम करतो. या माध्यमातून आम्ही टायगर ग्रुपच्या माध्यमातून त्यांना रोजगार मदतीची भावना करून ग्रुप असं वाढत गेलं आहे. सर्वसामान्य माणूस हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात, त्याचबरोबर गोरगरीब जनतेलाही खूप अडचणी येतात. तर ते आपल्याकडं ह्या अडचणी घेऊन येतात, तर त्या अडचणी आपण कशा सोडवतात आणि कशाच्या माध्यमातून त्या पूर्ण केल्या जातात? बऱ्याच वेळा माझा नंबर व्हायरल आहे 73 87 22 99 त्यावर कंटिन्यू रोज 7-8 फोन येतात. तर त्या कॉलमध्ये अनेक जणांना अनेक अडचणी असतात. तर आम्ही एखाद्याने उदाहरणार्थ नाशिकमध्ये कोणाला अडचण असेल नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा असेल किंवा इतर कोणते तालुका असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधला तर आम्ही तिथले तालुका अध्यक्ष कोण आहे त्यांना संपर्क साधतो किंवा जिल्हा अध्यक्ष कोण आहे त्यांना संपर्क साधायला लावतो त्यांना त्यांच्या अडचणी सोडायला लावतो. आणि ह्या निमित्ताने लोक जे गोरगरीब लोक जे अडचणीत पीडित लोक आहेत त्यांची कामं झाल्यावर आमच्या जे अध्यक्ष आहेत त्या लोकांशी संपर्क साधून त्यांचं एक निसरण होतं, त्यात आम्हाला खूप समाधान वाटतं. भाऊ, आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलात, आपण बघितलंय जीवन कसं असतं. तर लोकांच्या समस्या जेव्हा तुमच्याकडे घेऊन येतात तर लोकांमध्ये हा विश्वास तयार झालाय का आपण तानाजी भाऊंकडे गेलो तर आपलं काम नक्की होईल. तर आपण या माध्यमातून कामं करतात, गोरगरीबी सेवा करतात, तर लोकांच्या कशा अपेक्षा असतात का त्या तुम्ही पूर्ण करतात? कशा कशा अडचणी तुमच्यापर्यंत घेऊन येतात, कुठली प्रश्न घेऊन येतात जी तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि सोडवल्याच जातात असं आपलं नाव लौकिक सर्व महाराष्ट्रामध्ये. आता अनेक जणांची आता एवढं ग्रुपचं संघटन वाढलंय महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर 4-5 राज्यात संघटन वाढलेलं आहे. तर ह्या सगळं संघटनेचं म्हणजे ओळखीचा उपयोग आम्ही एक टायगर ही ताकद आहे, ह्या ताकदीचा उपयोग आम्ही गोरगरीबांची प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत सोडत आलेलो आहे. तर त्या निमित्ताने लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे. यायला एखाद्या ठिकाणी ब्लड जर मिळत नसेल हॉस्पिटलमध्ये तर ते टायगर ग्रुपशी संपर्क साधतात. मग टायगर ग्रुपचे जे लोक असतील, जे सदस्य असतील, जे पदाधिकारी, ते त्यांना रक्त ब्लड पूर्तता करतात. आणि आता माझ्या खाली हे सगळे जे खालचे लोक आहेत ग्रुपचे त्यांना पण मदत करायची सवय पडली, त्यामुळे आता ही टायगर ग्रुप हा मोठ्या प्रमाणात मदत सोडवतोय. रोज हजारो काम होतात, त्यामुळेच हा विश्वास प्राधान्य झाला. भाऊ, आपण असं सांगा आम्हाला का
या संघटनेचं काम जे आहे ते एक समाजसेवेचं आहे, पण काही वेळेस लोकांचं चुकीचा अर्थ नाही तुमच्याकडे पाहण्यात येतं, तर या संघटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे लोकांचा असं तुम्हाला वाटतं? सुरुवातीला आम्हाला खूप त्रास झाला ग्रुपकडे बघण्याचं, लोकांचा दृष्टिकोन सुरुवातीला हे कोणती गँग आहे का, ग्रुप आहे, सगळे गुंड दिसतात का, ह्यांचे म्हणजे छायाचित्र होऊन किंवा एखाद्या फोटो बघितले की त्यांना वाटत अरे ही गुंड आहे, मोठा गुंड आहे किंवा काय, पण तसं काही नसून आम्ही त्या ह्या लोकांच्या हाताने गोरगरिबांचे हॉस्पिटलचं काम असू, नोकरीची आडेअडचणी, बरेच समाजोपयोगी काम करून घेतलं, त्यामुळं लोकांना विश्वास झाला नाही. तानाजी भाऊ, आपण लोकांशी जुळल्या गेलेले, लोक आपल्याला फॉलो करतात, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर सगळीकडे आपल्याला फॉलो करतात हे दिसतंय, तर कुठंतरी असं वाटतं का काही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक जे तुमच्या टायगर ग्रुपला बदनाम करण्यासाठी तुमच्या मध्ये येऊन काम करतात आणि बदनामीकरण होय असे काम करतात असं वाटतं का? आणि जर असं वाटत असेल तर तुम्ही अशा लोकांना कसं शोधता आणि त्यांच्यावर काय कारवाई करतात? तर एवढ्या मोठ्या संघटनेचं नेतृत्व करताना याला सांभाळताना तुम्हाला कशा कशा समस्यांना आणि कशा अडचणींना सामोरं जावं लागतं? आता अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही एकतर जवळ करत नाही, आणि जरी एखादा चुकून माकून एखाद्यावर गुन्हा असेल व त्याचा स्वभाव काय त्याच्या माहिती घेऊन व त्याची सुधारण्याची पद्धत आहे का, त्याच्याकडे सुधारण्याची मनस्थिती आहे का, जरी असली तर त्याकडनं आम्ही गोरगरिबांचे अनेक प्रश्न सोडून घेतो त्या भागातले त्या एरियातल्या लोकांचे, आणि शक्यतो गुन्हेगार प्रवृत्तीचे आपल्या ग्रुपमध्ये कोणी सुद्धा नाही. भाऊ, आम्ही असं ऐकलंय का टायगर ग्रुप हा संपूर्ण महाराष्ट्रावर काम करतोय, तर तुम्ही याच्यातून कोण या माध्यमातून कुठल्या कुठल्या प्रकारची कामं करतात, समाजसेवेचं करतात हे जरी दिसून येतंय, तरी पण लोकांना असं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्यांची कामं कशी सोडवली जातील तर तुम्ही कुठल्या कुठल्या कामं करता याच्या माध्यमातून? आता ग्रुपच्या माध्यमातून आपण अनेक काम केले. आता केरळचे जो पूर आला, केरळमध्ये जो पूर आला त्यावेळेस आपण आपल्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून एक रेल्वेचा डब्बा भरून त्यांना 11 लाख रुपयाचं सामान, किमतीचं सामान एवढं त्यांना जागेवर पोच केलं. परत कोल्हापूरला गेल्या वर्षी जो पूर आला तिथं पण लोकांनी आपल्या ग्रुपच्या लोकांनी डायरेक्ट तिथल्या पीडित लोकांना डायरेक्ट मदत केली. परत मुंबई ते चेंगरा चिंगरी झालते त्या ठिकाणी जरा रक्त पुरवठा रक्त कमी पडलं होतं, तर आपण टायगर ग्रुपच्या माध्यमातून लोकांना आव्हान केलं किंवा सगळ्यांनी रक्तदान घ्या, त्यावेळेस कमीत कमी 7 ते 8 हजार लोकांनी रक्तदान करून आपण तिथे रक्त पुरवठा केला, आणि दरवर्षी माझ्या वाढीनिमित्त कमीत कमी 10 ते 12 हजार बॅगा आपण रक्तदान करून घेतो लोकांकडून. आणि अजून आता ह्या कोरोनाच्या महामारीत आपण कंटिन्यू ग्रुपच्या सर्व लोकांना सांगून ठेवलं होतं की जेवढे जमल तेवढं शक्य लोकांना मदत करा. आता कंटिन्यू आता आम्हाला सुद्धा सध्या फोन बेड अवेलेबल नाही, बेड पेशंटला ऑक्सिजन नाही किंवा मृत झाले आहेत. आता आपण ग्रुपच्या माध्यमातून जो सोलापूर सांगली येते कविताताई चव्हाण म्हणणे केतन बाबा दिवे परत सांगलीला पिंटू माने आणि जो कोरोनाचे मृत पावले लोक त्यांचा अंत्यविधीचा काम टायगर ग्रुपने स्वतः स्वीकारलेला आहे. आतापर्यंत कमीत कमी 1000 ते 1500 लोकांचा अंत्यविधी केलेला आहे. आणि ज्या कोरोनाच्या महामारीत आता कमीत कमी 7 ते 8 महिने झाले लोकांना अन्न सॅनिटायझर मास्क अन्न फळ वाटप, वृद्ध लोकांना वृद्धशाळेत आता अनेक वृद्धशाळा वेसूळ पडल्यात तिथं जाऊन आपले ग्रुपचे लोक मदत करतात. अनाथ आश्रममध्ये जेवढं होते ज्याला मी स्वतः सांगितलेलं
ज्याला टायगर ग्रुपचं काम करायचंय त्यांनी आधी ब्लड कॅम्प घ्या, अनाथाश्रम मध्ये मदत करा, वृद्धाश्रम मध्ये, तवाच ग्रुप मध्ये एंट्री करा. सध्या महाराष्ट्रामध्ये तरुणाईं रोजगाराच्या समस्यांना तोंड देते. सध्या आपल्याला असं दिसून येतं का सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्यासाठी रोजगार मिळावे किंवा शासकीय कर्ज किंवा निम शासकीय कर्ज, बँक कर्ज अशा काही स्कीमा येतात का त्या उपलब्ध करून दिल्या जाऊ आणि तरुणांकडून एवढी रक्कम भरल्यानंतर तुम्हाला आम्ही असं मिळावं किंवा हे नोकरी देऊ हे करू, तर तरुण कुठून तरी ते पैसे उपलब्ध करून भरतो आणि त्याचं कुठंतरी त्याला नंतर कळतं का त्याची फसवणूक झाली. अशा वेबसाईट आलेल्या आहे का त्यातून तरुणांना गंडा घातला जातो आणि यातून मग काय होतं का तरुण कुठंतरी भरकटत जाऊन किंवा नैराश्यातून आत्महत्या केल्या जातं. तर आपण तरुणांशी खूपपणे जोडल्या गेलेले, तरुणांचे आयकॉन मानतात, तर भाऊ तुम्ही असं काही करू शकतात का तरुणांना यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी पर्याय किंवा तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होऊन असं काही आपण या टायगर ग्रुपच्या माध्यमातून करू शकतात का? आता माझ्या फोनवर बरेचसे असे फोन येते की बाबा आम्ही नोकरीसाठी पैसे भरलेत, अशा भूल भरल्या लोकांना थापा मारून फोनवर कोणालाही अकाउंट नंबरवर कोणालाही पैसे पाठवू नका. आणि अशा लोकांना मी स्वतः सांगू आता तुमच्या कॅमेराद्वारे आवाहन करतो की अशा लोकांनी ज्यांना कोणी नोकरीची जरूरत आहे त्यांनी आपल्या टायगरशी संपर्क साधा. आतापर्यंत मी कमीत कमी 20 ते 25 हजार लोकांना नोकरी लावलेले आहेत आणि अजून आपल्यापाशी डाटा आहे बऱ्याच लोकांचा. मागच्या एक महिन्याखाली नोकरी महोत्सव ऑनलाईन घेतला होता, त्यावेळी डाटा पडला. जसे जसे लोक येतील तसे तसे आपण विविध कंपन्यांमध्ये पुणे मुंबई येते त्यांना जॉब लावत आहोत. तर प्लीज अशा बोलबैला लोकांना अकाउंटवर कसलेही पैसे टाकू नका. भाऊ आपण पाहतोय का टायगर ग्रुप मध्ये तरुणाई दिसते, तर असं कुठंतरी असं वाटतं का आपण तुम्हाला असं वाटतं का म्हणत का आता टायगर ग्रुप मध्ये एक महिला पण आल्या पाहिजे, महिलांसाठी पण काहीतरी केलं गेलं पाहिजे, तर टायगर ग्रुपच्या माध्यमातून अशा काही महिलांसाठी पण तुम्ही काही ग्रुप तयार केले का जेणेकरून महिलांना त्यांचं स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, स्वतःचं संरक्षण करता येईल, असं काही आहे का तुमच्याकडे प्लॅन आहेत का, विजन आहे का काही? आता मी माझ्या मोबाईल मध्ये अनेक महिलांचे अडीअडचणी सोडवलेल्या त्यांच्याकडं व्हिडिओ घेतलेले आहेत आणि अशा पीडित महिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी टायगर ग्रुपच्या फक्त ग्रुपमध्ये एकच महिला आहेत कविताताई चव्हाण जे सोलापूरचे आहेत आणि त्यांचं अति खूप सुंदर प्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. आणि बाकी आता पुढं नियोजन आहे की ग्रुप मार्फत प्रत्येक जिल्ह्याला एक एक महिला निवडीचं आहे आमच्या पुढील वाटचालीमध्ये. आम्हाला आपल्याकडून हे जाणून घ्यायचंय, आम्हालाच नाही संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय का टायगर ग्रुप काम करत असताना टायगर ग्रुप कडे भविष्यासाठी काय नियोजन आहे, आपली उद्दिष्ट काय, आपलं स्वप्न काय? टायगर ग्रुपचं उद्दिष्ट अख्खा भारतभर युवकांना एक वेगळ्या दिशेने सामाजिक काम जो आयुष्यात येऊन नुसतं खाणं पिणं आणि नोकरी काम करणं एवढंच नव्हे तर लोकांना काहीतरी आपल्याकडनं जो आपल्यात कला आहे लोकांना मदत करणं हे पण टायगर ग्रुपच्या वतीने त्याला जाणीव करून दिली जाते. आणि आपलं टायगर ग्रुपचं उद्दिष्ट म्हणजे एक ही भारतात एक ही महाराष्ट्रात एक ही बेरोजगार मुलगा राहायला नाही पाहिजे आणि एक ही पीडित कोण गोरगरीब ज्यांनी कोणी मदत माहिती टायगर ग्रुप तिथं सर्वात आधी पोच झाला पाहिजे कमी वेळात आणि त्यांना मदत झाली पाहिजे हे टायगर ग्रुपचं उद्दिष्ट आहे. टायगर ग्रुपचं काम खूप छान आहे, सगळे बघतात, त्यातून सोशल वर्क चांगल्या मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. तर तानाजी भाऊंचं स्वप्न आहे का संपूर्ण भारतभर टायगर ग्रुप हा पसरला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. तर भाऊ असं तुम्हाला काय वाटतं का टायगर ग्रुप आता तुमचं असं महत्वाचं स्वप्न कुठलं आहे का ते तुम्ही साकारणं बाकी आहे आणि ते तुम्हाला भविष्यात साकारायचं आहे? नक्कीच माझं एक स्वप्न आहे, ते मी आज बोलून दाखवतो
अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतातील सगळे युवकांनी एकत्र येऊन जे जातीयवाद काही लोकांनी पेरलेला आहे तो जातीयवाद पेरला की ते दंगल हो दंगली हो किंवा काय त्याच अनेक लोकांना फायदे होतात दंगल घडून आल्यावर. तर अशा गोष्टी न होता युवकांनी एकत्र येऊन हे जातीयवाद संपून टाकायला जातीयवाद संपून टाकला तर एक युवकांना एक भारतात महाराष्ट्रात नवीन युवक तयार होतात जेणेकरून भारताचा एक मजबूत कणा तयार होईल आणि एकदम नवनिर्वाचित भारत महाराष्ट्र उभा होईल. आणि युवकांकडून दुसरी आशा करतो की गुन्हेगारी मुक्त भारत हे घडलं पाहिजे. आज जे प्रबंध न्यूज महाराष्ट्र या चॅनलचे आमचे मित्र जो माझ्यापर्यंत आले या माझ्या कामाची टायगर ग्रुपची दखल घेतली मी त्यांचं मनापासून आभारी. आणि इथून पुढं आम्ही ह्यांच्या पुढील वाटचालीस सर्व टायगर ग्रुप महाराष्ट्र भारत करून त्यांना भरभरून शुभेच्छा. आणि कुठेही काही मदत लागली तर नक्कीच भाऊ ह्या नात्याने आम्हाला मदत मागा आम्ही त्या मदतीस 24 तास उभा आहे. धन्यवाद मनापासून. हे होते तानाजीभाऊ जाधव टायगर ग्रुपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष. आपण पाहिलं आपल्या चॅनलवरती येऊन त्यांनी आज सर्व प्रेक्षकांशी दिलखुलासपणे गप्पा केल्या आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांची सर्व काही मनातील ज्या काही सुप्त इच्छा होत्या त्या आपण जाणून घेतल्या. भाऊ आपण इथं आलात आमच्याशी आमच्या प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पेने गप्पा मारल्या याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय टायगर. जय टायगर. धन्यवाद. खूप खूप आभारी तानाजी भाऊ. आपण एवढा अमूल्य वेळ प्रबंधमीसाठी दिला आणि आपण एवढी छान अशी मुलाखत दिली आपल्या मनमोकळ्या गप्पांनी खरंच प्रबंधमीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्गाला खूपच चांगली माहिती आपल्याबद्दल प्राप्त झाली. आपल्या बद्दल त्यांनी जे ऐकलं असेल त्याहून अधिक माहिती आज प्रबंधमीच्या मार्फत जनतेसमोर आली. खूप आभारी आहोत एवढ्या वेळात वेळ काढून. आपला वाढदिवस होता बर्थडे होता आपण एवढ्या वेळात वेळ काढून प्रबंधमीला जो वेळ दिला त्याबद्दल प्रबंधमीच्या संपूर्ण टीमतर्फे आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि खरंच आपले आभार व्यक्त करतो. आणि आपण जो प्रबंधमीवर विश्वास दर्शवला प्रबंधमीला ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांचा आम्ही मनपूर्वक स्वीकार करतो. धन्यवाद. आणि याच पद्धतीने महत्वाच्या बातम्या महत्वाच्या घडामोडी प्रबंधमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. याच प्रकारे महत्वाच्या अजून मुलाखती येणे बाकी आहेत त्यामुळे पुढील मुलाखती बघण्यासाठी पुढील सगळ्या अपडेट न्यूज अपडेट बघण्यासाठी प्रबंधमी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधमी महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.